राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या 67व्या वर्धापन दिन सोहळ्याची नियोजन बैठक जामखेड येथे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मेळाव्याला विजय वाघचौरे, सतीश मगर, बाळासाहेब शिंदे, अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, विशाल घोडके, पप्पू घोडके, सतीश साळवे, गौरव मगर, भैलुमे, खंडू मोरे, महादेव महारणवर, आतिश शेख यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी साळवे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीनं श्रीरामपूरची जागा न सोडल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा दिला. त्यांच्या सोबत राहणार नाही, आम्ही त्यांचं काम करणार नाही हे पुन्हा एकदा सांगतो. आणि थांबण्यापूर्वी आमच्या 3 तारखेच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील उपस्थित राहणार आहेत. आम्ही देखील त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधव देखील आले, त्यांनी आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या ज्या भावना आहेत, ज्या कार्यकर्त्या भावना आहेत, त्या आपण आपल्या प्रसार माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि पत्रकारांना विनंती करतो की आपण आपणास जर काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. धन्यवाद. सत्तेमध्ये येतो, आम्ही पूर्वी काँग्रेस बरोबर होतो, काँग्रेस सत्तेमध्ये होती, नंतर आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो, राष्ट्रवादी सत्तेमध्ये गेली, भाजप सेनेबरोबर गेलो, भाजप सेना सत्तेमध्ये आली, परंतु आम्हाला सत्ता मिळाली नाही. हे आमच्या कार्यकर्त्यांना किती दिवस सहन करावं लागणार आहे, आम्ही किती दिवस सत्तेपासून दूर राहायचं. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेला कार्यकर्ता सत्तेचा विचार करत नाही, परंतु तो विचार आता किती दिवस करायचा. आमच्या पक्षाला जर विधानसभेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरची जागा मिळाली नाही तर आम्ही मित्र पक्षाला मदत करणार नाही. ही रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्त्यांची भावना आहे, या कार्यकर्त्यांची भावना मी आज ठिकाणी व्यक्त करतो. कारण आमच्या मतावर आपण सत्तेमध्ये जाता, परंतु आम्ही जर सत्ता मागितली, आम्ही जर काही सीट मागितल्या तर आठवले साहेबांना मंत्रीपद दिलेलं आहे हे सांगून कार्यकर्त्यांचं समाधान केलं जातं. आता आठवले साहेबांना मंत्रीपद दिलं तर त्याच्यामधल्या देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला देशामध्ये मतदान केलं आहे. आमचं नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे स्वतःच्या ताकदीवर 2 आमदार निवडून आले आणि आमचे 2 आमदार थोड्या 200-250 मतांनी पराभूत झाले. त्याही राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आठवले साहेबांनी केलेलं आहे. प्रामुख्याने राज्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे, परंतु कार्यकर्त्याला ताकद मिळत नसल्यामुळे, कार्यकर्त्यांना सत्ता मिळत नाही, ही जी शोकांतिका आहे ती दूर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने पक्ष नेतृत्वाकडे जी आग्रहाची भूमिका घेतलेली आहे, सत्ता सर्वांना मिळाली पाहिजे या सत्तेच्या विचाराशी सर्वांनी एकमतता दाखवून आठवले साहेबांनी आणि राज्य कमिटीने देखील सर्व कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन त्या भावनेचा आदर करून त्या भावना मित्रपक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने केलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तमाम आंबेडकर अनुयायी आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी मित्रपक्षाला विनंती करतो की त्या मित्रपक्षाकडून आम्हाला श्रीरामपूरची जागा मिळावीच, ती दिलीच पाहिजे. जर त्यांनी ती आम्हाला जागा दिली, सर्व जिल्ह्याची सर्वच कार्यकर्त्यांची जी निराशा झालेली आहे त्याबद्दल आम्ही राज्य कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये आठवले साहेबांना आमची नाराजी कळवलेली आहे आणि ती नाराजी साहेबांनी यापूर्वीही पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पक्षाला गृहित धरू नये ही भूमिका घेतली होती. जरी आठवले साहेबांना केंद्रात 3 वेळेस मंत्री केलं असलं तरी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या देशातील
जवळपास 28 राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाचा झेंडा संपूर्ण देशामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम, राज्याराज्यामध्ये पोहोचवण्याचं काम, प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवण्याचं काम, प्रत्येक तालुक्यात आणि गावामध्ये पोहोचवण्याचं काम आमदार साठे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. आणि रिपब्लिकन पक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि हे सर्व करत असताना आमची ज्या मित्रपक्षाबरोबर युती आहे त्यांच्याकडून आम्हाला सत्तेमध्ये वाटा मिळत नाही. मग ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, आमची ज्यावेळेस भाजप सेनेबरोबर युती झाली होती त्यावेळेस आम्हाला सत्तेचा 10% वाटा देणार असा लिखित करार त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला तो तसा करार करून दिला होता. परंतु दिलेला शब्द त्यांच्याकडून पाळला गेला नाही, त्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही रिपब्लिकन पक्षासाठी 2 जागेची मागणी केली होती, त्यामध्ये शिर्डीची जागा ही रामदास आठवले साहेबांसाठी आम्ही मागितली होती आणि सोलापूरची जागा ही पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्यासाठी. रिपब्लिकन पक्षाला एकही जागा लोकसभेत मिळाली नाही, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे तमाम कार्यकर्ते नाराज झाले आणि त्या नाराजीचा रिझल्ट आपण सर्वांनी पाहिलेला आहे. कारण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, त्यांनी आठवले साहेबांशी चर्चा करून आपण निवडणूक लढवू नये, जी चर्चा झाली तो वरचा विषय होता. परंतु त्यांच्या झालेल्या चर्चेने साहेबांचं जरी समाधान झालं तरी कार्यकर्त्यांचं आणि आमच्या रिपब्लिकन मतदाराचं समाधान झालं नव्हतं. मेळाव्यासाठी राजभाऊ सरोदे, श्रीकांत भालेराव, सीमाताई आठवले, पप्पू कागदे, अशोक गायकवाड यांच्यासह अनेक नेते प्रयत्नशील आहेत. प्रतिनिधी नासिर पठाण, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9520017.